नमस्कार, हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघूयात आपले जे पिरियड्स आहेत ते पुढे ढकलण्यासाठीच्या टॅबलेटची. आता संक्रांत जवळ आलेली आहे किंवा कोणताही सणवार असो, आता हे कसे वर्षाचे सण आहेत त्यामुळे लेडीजला वाटतं की यामध्ये अडथळा नको, तर पिरियडमध्ये मोस्ट ऑफ द लेडीजना खूप जास्त त्रास होतो, पोट दुखणं, कंबर, पाय दुखतात, तर हा त्रास नको वाटतो. तर त्यासाठी आज आपण एक टॅबलेट बघणार आहोत. लास्ट टाईम पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये मी 4-5 टॅबलेटची नावं सांगितलेली आहेत. आज एकाच टॅबलेटवरती व्हिडिओ बनवणार आहे आणि त्या टॅबलेटचं नाव आहे प्रायमॉल्ट एन. झायडस कॅडिला या कंपनीचे टॅबलेट आहे आणि याच्यात 63 रुपयाला 10 टॅबलेट आहेत. याच्यामध्ये नॉरिथेस्टेरॉन 5 mg प्रेझेंट आहे. तर ही जी टॅबलेट आहे ते वेगवेगळ्या मेन्चुरल प्रॉब्लेमसाठी यूज केली जाते, म्हणजे पिरियड रिलेटेड तुमचे कोणतेही प्रॉब्लेम असतील तर बऱ्यापैकी प्रॉब्लेममध्ये ही टॅबलेट यूज केली जाते. जसं की खूप जास्त लवकर येणारा पिरियड किंवा पिरियडमध्ये खूप जास्त होणारं हेवी ब्लिडिंग किंवा पिरियडमध्ये होणारी पोटदुखी, तर असे बरेचसे जे पिरियड रिलेटेड प्रॉब्लेम आहे त्यामध्ये ही टॅबलेट यूज केली जाते. परंतु आज पिरियड पुढे ढकलण्यासाठी ही टॅबलेट कशी यूज करायची याविषयी आपण माहिती बघूयात. तर ही एक हार्मोनची टॅबलेट आहे आणि एक मॅनमेड हार्मोन आहे, आणि जे आपलं नॅचरल हार्मोन असतं लेडीजमधलं प्रोजेस्टेरॉन, तर त्या प्रोजेस्टेरॉनच्या नॉर्मल सायकलमध्ये ती इंटरफिअर करते. म्हणजे पिरियड येण्याची नॅचरल प्रोसेस कशी असते की ते जे प्रोजेस्टेरॉन आहे ते व्यवस्थितपणे रेग्युलर रिलीज होत असतं आणि ती सायकल कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला पिरियड येतो. पण ज्यावेळी आपण हे वरून हार्मोन घेऊ, हे टॅबलेट घेऊ, त्यानंतर आपलं जे प्रोजेस्टेरॉनची जी लाईनिंग आहे आपल्या गर्भाशयातली त्याला ते स्लो डाऊन करतं. त्याचा जो नॅचरल रिलीज होण्याचा रेट आहे त्यापेक्षा ते एकदम संत गतीनं रिलीज व्हायला सुरुवात होती आणि त्यामुळे आपले पिरियड्स हे पुढे ढकलले जातात. आता ही टॅबलेट घ्यायची कशी? तर तुमचा जर पिरियड रेग्युलर येत असेल, म्हणजे जनरली सायकल ही 28 दिवसाची असेल, आता समजा तुमचा पिरियड जर लास्ट टाईम 1 तारखेला आला असेल तर नेक्स्ट टाईम तो 28 येणार, तर तुम्हाला ही टॅबलेट 25 तारखेपासून घ्यायला सुरुवात करावी लागणार. आणि ही टॅबलेट घ्यायला सुरुवात केली की डेली एक टाईम ही टॅबलेट घ्यायची, टाईम अजिबात मिस करायचा नाही. म्हणजे सकाळी घेतली तर रोज सकाळी तुम्हाला जितक्या दिवसापर्यंत पिरियड पुढं ढकलायचं आहे त्या दिवसापर्यंत तुम्हाला ही टॅबलेट रेग्युलर घेणं गरजेचं आहे. मध्येच ही टॅबलेट बंद करायची नाही आणि फक्त एकच टाईम घ्यायची, सकाळी घेतली तर सकाळी घ्या, रात्री घ्यायची तर रात्री घ्या, परंतु जो टाईम आहे तो फिक्सच करायचा. आज सकाळी घेतली उद्या संध्याकाळी घेतली असं चालणार नाही. आणि काही लेडीजची सायकल ही 3 आठवड्याची असते, म्हणजे प्रत्येक 3 आठवड्यानं त्यांना पिरियड येतो. जर लास्ट पिरियड तुम्हाला 1 तारखेला आला असेल आणि 3 आठवड्यानंतर म्हणजे नेक्स्ट पिरियड हा तुम्हाला 21 तारखेला येईल आणि त्यावेळी जर तुम्हाला पिरियड पुढे ढकलायचा असेल तर तुम्हाला 18 तारखेपासून टॅबलेट सुरू करावी लागणार आहे. तर अशा पद्धतीनं एकदम बिंदास तुमचा पिरियड हा पुढं ढकलला जाईल. पण या टॅबलेटमुळं बरेचसे हार्मोनल चेंजेस होतात, त्यामुळं ज्यावेळेस खरंच खूप गरज आहे, तुम्हाला खरंच ज्यावेळी वाटेल की आपल्याला यावेळेस पिरियड पुढं ढकलावाच लागेल, ह्याशिवाय दुसरा ऑप्शनच नाही, अशाच वेळी टॅबलेट घ्या. प्रत्येक वेळेस ही टॅबलेट घेतली तर याच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. म्हणजेच नेक्स्ट टाईम जर तुमचा पिरियड असेल तर तो वेळेवर येणार नाही, खूपच लवकर येईल किंवा खूपच उशिरा होईल किंवा मध्येच कधीतरी ब्लिडिंग वगैरे होऊ शकतं. त्यामुळे जर गरज असेल त्याचवेळी टॅबलेट घेत जा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू असेच एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.